पनवेल तालुक्यात 21 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे। यामध्ये पनवेल महापालिका हद्दीत 16 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 12 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे। आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कामोठ्यातील 11, कळंबोली रोडपालीतील 1, खारघर येथील 2, नवीन पनवेल येथील 2 अशा रुग्णांचा समावेश आहे। तर पनवेल ग्रामीण हद्दीत 5 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तसेच 3 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे। आज आढळलेल्या रुग्णांमध्ये विचुंबे येथे 3 तर उलवे येथील 2 रुग्णांचा समावेश आहे। पनवेल महापालिका हद्दीत नवीन पनवेल सेक्टर 15 हेरंब सोसायटी येथील 39 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कामोठे सेक्टर 7 स्वस्तिक मीरा सोसायटी येथील 47 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खारघर सेक्टर 8 शांतिनिकेतन सोसायटी येथील 34 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईप येथील 26 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कामोठे सेक्टर 21 त्रिशूल अपार्टमेंट येथील 66 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कामोठे सेक्टर 22 गंगा गॅलेक्सी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। कामोठे सेक्टर 9 संग्राम अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। कामोठे सेक्टर 7 शुभांगण कॉम्प्लेक्स येथील 25 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कळंबोली रोडपाली आदिवासी चाळ येथील 49 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खारघर सेक्टर 6 शहा आर्केड सोसायटी येथील 50 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। कामोठे सेक्टर 7 वर्धमान सोसायटी येथील 65 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। तर पनवेल ग्रामीण मध्ये विचुंबे येथील ओमसाई घरकुल तालुका पनवेल येथील 18 वर्षीय 16 वर्षीय व 13 वर्षीय स्त्रिया कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहेत। सदर महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। सदर व्यक्तींना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपासूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। उलवे येथील मापाले USD तालुका पनवेल येथील 65 वर्षीय पुरुष कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहे। सदर व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहे। या व्यक्तीस कुटुंबातील सदस्यापासूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। उलवे येथील RMN अथेना सेक्टर 19 तालुका पनवेल येथील 29 वर्षीय पुरुष कोविड-19 पॉझिटिव्ह आला आहे। सदर व्यक्ती ही खासगी ठिकाणी नोकरीस आहे। या व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। दरम्यान पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील 6, कळंबोली येथील 3, नवीन पनवेल मधील 2 आणि खारघर येथील 1 असे एकूण 12 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून आज घरी सोडण्यात आलं आहे। तसेच पनवेल ग्रामीण मध्ये चिपळे येथील 1, कळसखंड येथील 1, करंजाडे येथील 1 असे एकूण 3 रुग्ण बरे झाल्याने त्यांनाही रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।